नमस्कार मी ननंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी असे मुग डाळीचे वडे हे वडे आपण मुगाच्या सालीच्या डाळीपासून बनवणार आहोत त्यामुळे अजून जास्त पौष्टिक आणि क्रिस्पी तयार होतात तुम्हालाही असे वडे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग क्रिस्पी मुगडाळीचे वडे बनवूयात सगळ्यात पहिली आपण डाळ भिजत घालणार आहोत इथे मी एक कप सालीची मूगडाळ घेतली आहे आणि पाव कप नेहमी आपली वापरातली पिवळी मूगडाळ घेतली आहे डाळी तीन चार वेळा स्वच्छ धुवून चार तास भिजत घालायची आहे चार तासानंतर अशा प्रकारे गाळणीमध्ये काढून संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे साहित्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धरे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक मोठा चमचा भाजलेले तेळ चिमूटभर गरम मसाला चार ची, ते पाच कडीपत्त्याची पानं चिरून घेतली आहेत हिंग एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर मिरची आणि वडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरे धने आणि मिरची याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे पाणी न घालता जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ठेचा तयार करून घेतला आहे त्यानंतर मुगडाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे यामध्ये आपण थोडी पिवळी मूगडाळही घालणार आहोत त्यामुळे छान बाइंडिंग होईल थोडी डाळ आपण वड्यांमध्ये नंतर वापरणार आहोत पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी आपल्याला बिलकुल घालायचं नाही डाळ भिजलेली असल्यामुळे अगदी व्यवस्थित वाटली जाते मुगडाळीच्या वाटणामध्ये आपण दोन चमचे मिरची धणे जिरे याचा ठेचा घातला आहे हळद घातली आहे रंगासाठी चिमुडभर हिंग तिखट रंगासाठी आपण घातलेलं आहे यामध्ये गरम मसाला अगदी कमी म्हणजे चिमुडभरच घातला आहे तीळ सुरुवातीलाच थोडे भाजून ते घातले आहेत कडीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे त्यामुळे वड्यांना खूप मस्त चव येते आपण बाजूला काढलेली भिजवलेली मुगडाळ यामध्ये घालायची आहे त्यामुळे वडे छान कुरकुरीत लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात कांदा घातला आहे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आपण पाणी बिलकुल घातलेलं नाही आणि गरजही पडत नाही कांदा कोथिंबीर याचाही ओलावा असतो शिवाय आपण डाळ भिजवलेली वापरलेली असल्यामुळे पाणी वरतून बिलकुल घालायची गरज नाही इकडे आपण वड्यांचं साहित्य व्यवस्थित कालवून घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला ज्या आकाराचे वडे हवे आहेत त्या आकाराचे पण वडे तयार करून घ्यायचे आहेत बिलकुल हाताला चिकटत नाहीत अगदी व्यवस्थित थापले जातात हातावरच आपण ते असे थापून घ्यायचे आहेत गरज पडली तर आपण पाण्याचा हात लावून थापू शकतो मात्र आपण सालीची डाळ वापरलेली असल्यामुळे हाताला बिलकुल चिकटत नाही इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे टाकल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही जरा वेळ वड्यांना सेट होऊ द्यायचं आहे हे वडे तळताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचं आहे फार जास्त मोठा ठेवलात कूर तर मग वडे आतून कच्चे राहतात आणि कुरकुरीत राहत नाही काही वेळानंतर आपण अलगदपणे वड्यांना पलटवून घेणार आहोत आणि खूप जास्त कमी गॅस ठेवून जर आपण वडे तळलेत मग खूप जास्त तेल पितात तेलकट होतात आलटवून पलटवून दोन्हीकडनं आपण याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे वड्यांचा रंग बदलल्यावर समजा व आपले वडे तळले गेले आहेत इकडे आपले वडे तळले गेले आहेत रंग अगदी मस्त आलेला आहे सुरुवातीला टाकलेला वडा आपण काढून घेतला आहे आणि दुसरा वडाही व्यवस्थित तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हलकेसे वडे फुललेले आहेत म्हणजे आतून छान खुसखुशीत झाले असणार अशाच प्रकारे आपण अजून वडे तळून घेऊ वडे तळताना जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच वडे घालायचे आहेत इथे आपण तीन वडे तेलामध्ये घालून घेतले आहेत हे वडे थापताना फार जास्त जाड ठेवू नका जेवढे आपल्याला शक्य असेल तेवढे ते पातळ थापण्याचा प्रयत्न करा म्हणजे बराच वेळ ते कुरकुरीत राहतात तळल्यानंतरही हे थोडेसे फुलून येतात त्यामुळे शक्य असेल तेवढं आपण पातळ हे वडे थापून घेतले आहेत वड्यांचा रंग आता मस्त बदललेला कुर आहे पाहूनच छान कुरकुरीत असे दिसत आहेत जास्तीचं तेल निथळत काढून आपण पेपरवर वडे काढून घेतले आहेत यामध्ये आपण अख्खी मुगडाळ घातलेली असल्यामुळे खायला अगदी मस्त लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात वडे खाताना दाताखाली मुगडाळ आल्यावर खूप मस्त चव येते आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेणार आहोत मिरचीला बरोबर मधून चीर देऊन आपण हलक्याशा गरम तेलामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या आहेत इकडे आपल्या मिरच्या तळून झाल्या आहेत वरतून आपण थोडं मीठ त्यावर घालणार आहोत आता आपण आपले गरमागरम क्रिस्पी असे सालीच्या मुगडाळीचे वडे वाढवून घेणार आहोत हे वडे असेच बराच वेळ कुरकुरीत राहतात सालीची मुगडाळ असल्यामुळे अजून जास्त ते पौष्टिक होतात इकडे आपण मुगडाळीचे वडे वाढवून घेतले आहेत हिरवी मिरची वरतून ठेवायची आहे इथे वड्यांसोबत मी टोमॅटो केचअप सर्व केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो केचअप किंवा हिरवी चटणी यासोबत हे वडे खाऊ शकतात अगदी मस्त लागतात आपण एक वडा बघूयात आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की वडे किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्हीही अशा प्रकारे सालीच्या मुगडाळीचे वडे नक्कीच करून बघा खूप मस्त होतात लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे वडे आवडतील तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद